हा षटकांचा सामना सेकंड सेमी फायनल. वेदांती इलेव्हनने टॉस जिंकले. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये अंकुश खोत आणि समोर फलंदाज आहेत सुगन शेवाळे, राकेश भावके. पहिला बॉल सेमी फायनलचा. पहिला बॉल जास्त शफल झाला, स्क्वेअर लेगला उडवलाय. बॉल जाईल वन बाउंस सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार सेमी फायनल नंबर दोनचा. कराड तालुक्यातील आजूबाजूच्या गावातली ही सर्वच मंडळी एकत्रित येऊन इथे खेळताना दिसतात. कराड म्हटल्यानंतर कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम आणि तीच कराड ग्रामीण प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. प्रीती संगम या नावाने त्या संगमाची ओळख आहे. यावेळेला शफल झालाय, पुन्हा एकदा हुक केलाय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग माउंटन लाईनच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल, चार धावा. पाटील यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करणार आहोत. रघुनाथ पाटील, विकास चोरगे यांच्या शुभ हस्ते रघुनाथ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. बॅक टू बॅक दोन चौकार आले. सुरुवात झाली आहे 8 रनने. फलंदाज सुगंधच्या पॅट मधून येतोय हा दूसरा चौकार. चांगला सुगंध दरवळतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. पुढे सरसावला बॅटची वरची कडा, लिडिंग एज. विकेट कीपरच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. सुगंध आउट. पहिला धक्का दिलाय अंकुशने. आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. मिकी माऊस, मिकी माऊस, तुम्ही सकाळपासून डान्स दाखवला नाही प्रेक्षकांना. पहिली विकेट इथे गमवली आहे 8 लाईक. कराड एक प्रसिद्ध शहर आपल्या महाराष्ट्रातलं, सातारा जिल्ह्यातलं, आणि तिथून आपण पाहतो हे सर्व आजूबाजूच्या गावातली सर्व मंडळी एकत्र आली. काही व्यावसायिक आहेत, काही कामं करतात, हे सर्व खेळाडू हे तरुण एकत्र आल्यानंतर क्रिकेट खेळत असताना. कृष्णा आणि कोयनेचा संगम म्हणजेच प्रीती संगम तो कराडला आहे. महाबळेश्वर मधून उगम पावलेल्या या नद्या एकत्र पुन्हा एकदा येतात कराडमध्येच, आणि तिथून हे सर्व खेळाडू बिलॉंग करतात. तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. टीमची धावसंख्या स्कोर बरोबर आहे 8 धावा. पहिले षटक सुरू असताना फुलर लेनचा बॉल होता ऑफ ड्राईव्ह, बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. रन मिळणार नाही, येतोय डॉट बॉल. त्याच कराड मध्ये आपण पाहिलं यशवंतराव चव्हाण साहेबांचं देखील तेवढंच भरीव योगदान होतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हे देखील त्याच कराडचे. त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. असतीच कराड ग्रामीण प्रीमियर लीग तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. आउटसाइड डॉप स्टंप, पंचांचा इशारा येतो. हा वाईड बॉल एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. कराडचं मूळ नाव जर पाहिलं तर कराड केशवर हे होतं, नंतर कराड झालं आणि आता कराड आहे. असा कराड तालुका आपला. बोलर पुन्हा एकदा सज्ज होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. यावेळेला थोडसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न सरळ जातो. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. पुरातन हटकेश्वर मंदिरापासून हे नाव प्रसिद्ध झालं, पुढे त्याचं कराड असं नामांतरण झालं. आणि आपण पाहतोय याच आपल्या कराड नावाने प्रसिद्ध असलेलं हे शहर आज KGPL कराड ग्रामीण प्रीमियर लीग च्या निमित्ताने सर्व खेळाडू एकत्र येतात, खेळताना दिसतात या कराड प्रीमियर लीग मध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय, 9 धावा, स्कोर बोर्डवर 1 फलंदाज बाद. फुलर लेनचा बॉल उचललाय, लॉफ्टेड फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेटला जज करतोय,
झेल इथे पकडलाय फलंदाज बाद होईल आणि या ओव्हर मध्ये अंकुशला मिळाले हे दुसरे यश एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9-2 टीम वीर हनुमान स्पोर्ट्स। षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 9 फलंदाज बाद झालेले 2। कराड या गावाविषयी या तालुक्याविषयी आपण चर्चा करत होतो। 12 बलुतेदार 18 पगड जाती जमातींना एकत्र गुण्या गोविंदाने नांदवणारे कराड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचं वैभव मानलं जातं आणि त्याच वैभवातले सर्व शिलेदार सध्या क्रिकेटच्या परिपटलावर या भूमिपुत्र मैदान नवी मुंबई कोपरखैने सेक्टर 23 मध्ये आनंद घेतात। क्रिकेटचा भौगोलिक महत्व देखील कराडला आहे। कृष्णा आणि कोयनेचा संगम कराड मध्येच होतो, त्याला प्रीती संगम असं म्हटलं जातं। शेरेगाव जवळच आहे कराड मध्ये, तिथे कृष्णवंशी यादव राहतात। हा देखील इतिहास आहे कराडच्या परिसरातला। पहिलं षटक संपलंय, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत। सेकंड ओव्हरचा खेळ सुरू झालाय। राऊंड विकेट, कमी गतीने बॉल टाकला, बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त पंच केला, शॉर्ट कव्हरला रन मिळणार नाही। मारुती गोलंदाजीसाठी राकेश समोर आहे। ऐतिहासिक महत्व देखील आहे कराडमध्ये। जाकिनवाडी लेणी आहे कराडमध्ये, नकट्या रावळ्याची विहीर आहे कराडमध्ये, आगाशी डोंगर आहे, महादेवाचं मंदिर आहे कराडमध्ये। यावेळेला खूपच चांगला टर्न, परंतु अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल आणि 5 धावांची पेनल्टी, गोलंदाज होईल बाद। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, थ्रो गोलंदाजी केली त्याच्यामुळे इथे नो बॉल घोषित करण्यात आलाय। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, फ्री हिटची घोषणा आता पंचांच्या माध्यमातून होईल। तर पहिले षटक संपले, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा। कराड म्हटल्यानंतर तिथे शैक्षणिक संस्था देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेमार्फत 1954 साली कराड येथे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून हे महाविद्यालय सुरू करण्यात आलं। 2017 साली महाविद्यालयाला नॅक बँगलोर कडून A+ हा दर्जा प्राप्त झाला। 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ते सातत्याने शिक्षण घेत असतात। कला वाणिज्य विज्ञान मध्ये पदवी पदव्युत्तर असे अनेक शैक्षणिक दर्जा व तिथून पदव्या प्राप्त होतात। फ्री हिटचा बॉल असेल, नो बॉल घोषित केल्या कारण थ्रो गोलंदाजी त्या केली आणि त्याच्यामुळे दंड आहे। या स्पर्धेमध्ये तो गोलंदाज बाद होतो आणि त्याच्या नंतरचा बॉल फ्री हिट आहे। 5 धावांची पेनल्टी ऍड केली जाते। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 15 धावा स्कोरबोर्डवर। षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना गोलंदाज बदललाय संतोषाला आणि त्याचं देखील भव्य स्वागत इथे केलंय। बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पलीकडे, KGPL सिक्सर। आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन होतं या व्यासपीठावरती, माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे PA गजानन अवलकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी KGPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। षटकानंतर लगेच चौकार, राकेश मात्र रन करतोय। चांगली फटकेबाजी इथे करत असताना राकेश आपल्या टीमसाठी, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25,
फ्लाइट देण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द हँड बॉल टाकला होता, टर्न मिळालेला नाहीये, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चार धावांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. 9 बॉलचा खेळ संपलाय, 6 षटकांची लढत आहे. 4 बॉलमध्ये 10 रन केले तर राकेशने 250 स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करत असताना. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, काय पाहावं लागेल. आहे झेल होण्याची दाट शक्यता, पकडलाय झेल, फलंदाज राकेश आउट. क्रमांक दुसरं प्रगती पथावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 राकेश देखील परतलाय. ज्या पद्धतीने शैक्षणिक वारसा लाभलाय कराडला, त्याच पद्धतीने राजकीय वारसा देखील कराडला लाभलेलाच आहे. कराड ही यशवंतराव चव्हाण साहेब यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण साहेब हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि 2013 साली महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झाले आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे देखील कराडचेच आहेत. आज त्यांचे सीव्हीएस आहे की ते उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 25-3 अशी परिस्थिती आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दिलीप स्ट्राइकिंग एंडला, दिलीप जाधव, राजू नॉन स्ट्राइकिंग एंडला. कमी गतीने बॉल टाकलाय, यावेळेला लिडिंग एज विकेट कीपर बॉलच्या मागे, परंतु थोडासा पुढे बॉल पडतोय, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली जाईल. रन वाढताना दिसतंय, 26 धावा. त्याचबरोबर महाराष्ट्राचे काल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे देखील कराड तालुक्यातले रेटे बुद्रुक या गावातले आहेत. हा देखील एक वारसा आहे कराडला लाभलेला. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे वडील आनंदराव चव्हाण साहेब हे देखील केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यांच्या ज्या आई होत्या प्रेमिला काकी यांनी देखील महत्वाची राजकीय पदे भूषवलेली आहेत. हा राजकीय वारसा कराडला सातत्याने लाभलेला आहे. कराड राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक, औद्योगिक दृष्ट्या संपन्न आणि प्रगत आहे, आणि तिथूनच हे सर्वच खेळाडू इथे आलेले आहेत खेळण्यासाठी. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2023 तुम्ही पाहताय, पर्व पहिले यात सर्व असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलंय कराड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल, ओव्हर नंबर 2 खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 26 धावा 13 सरासरीने. कराड परिसरातील जे आपली सर्व बांधव आहेत यांना सर्वांना ओळखलं जातं कृष्णाकाठचे लोक म्हणून त्यांना संबोधलं देखील जातं. अतिशय प्रेमळ स्वभावाची ही सर्वच माणसं असतात, सातत्याने क्रिकेटवरचं प्रेम या परिसरामध्ये काम करत असताना कुठेतरी क्रिकेट खेळलं जातं, जगलं जातं, आणि त्याचमुळे या पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. आनंद घेतात सर्वच खेळाडू, म्हणून तर नेहमीच म्हणतात कृष्णाकाठची जी लोक असतात, जी माणसं असतात, ती प्रेमळ आणि सुस्वभावी असतात. त्याचं उत्तम उदाहरण आज सध्या आपल्या मंचावर आपल्याला पाहायला मिळते. अनेक राजकीय परिपटलावरची व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आहेत. गुण्या गोविंदाने हे सर्वच मंडळी आपल्या नवी मुंबईमध्ये राहतात, आपला व्यवसाय करतात, कामधंदे पाहतात, परंतु क्रिकेटचं प्रेम काही कमी होऊ दिलेलं नाहीये या कराड वासियांनी, आणि त्याचमुळे KGPL ही स्पर्धा तुमच्या समोर ते घेऊन आलेले आहेत. ते षटक क्रमांक 2 समाप्त, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. कराडची सुप्रसिद्ध थाली देखील आहे, अख्खा मसूर थाळी, ती देखील भरपूर फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. चर्चा त्याच्याचमुळे कराडची देखील होते, अनेक हॉटेल्समध्ये अख्खा मसुराची थाळी आवर्जून मागितली जाते कराडवासियांकडून. ही कराडची खास ओळख मानली जाते. तर षटक क्रमांक 2 संपलाय, नाव बॅक टू क्रिकेट, जाऊया क्रिकेटकडे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल.
बॅकवूडला जाऊन पुल केलाय समोर, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑन वरून येतोय, झेल होण्याची दाट शक्यता, झेल पकडलाय फलंदाज दिलीप जाधव बाद. अशी परिस्थिती सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमची, परंतु एखाद्या खेळाडूला इथे सावरणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिपचं महत्व असतं क्रिकेटमध्ये, भागीदारी ज्याला म्हटलं जातं, प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये खूप महत्वाची ठरते ती भागीदारी. सहा षटकांचा सामना आहे, दोन ओव्हरमध्ये 26 केले, परंतु लगातार विकेटचं पतन इथे होतंय. बॅकफूटला चाललाय संघ वीर हनुमान स्पोर्ट्स. सवादे लक्ष प्रस्थापित करायचं या टीमला. मागच्या मॅच मध्ये 115 केल्या होत्या, या मॅच मध्ये कुठेतरी अडचणी निर्माण झाल्यात, कारण लगातार विकेट गमावल्यात. सुरुवात चांगली झाली होती या षटकामध्ये, बाबासो यांना मिळाले यश पहिल्याच बॉलवर. स्ट्राइकिंग एंडला विनायक थोरात, बाबासोचा पुढचा बॉल, फ्लाइट दिली टर्नच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रो करणं गरजेचं होतं, चुकीच्या एंडला थ्रो केला विकेट कीपर एंडला. अखेर एक रन ते पूर्ण केली विनायक थोरात यांनी. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेल्या स्कोर बोर्ड 27. तिसरं षटक सध्या पाहताय प्रगतीपथावर, तुम्ही अनुभवताय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व पहिलं, वेदांत 11 भरेवाडी विरुद्ध वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे या दोन टीमच्या दरम्यान सध्या हा पहिला दुसरा सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. पहिला सेमीफायनलचा सामना नुकताच संपन्न झाला. SD11 या संघाने थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय KGPL च्या. कमी गतीने टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे आणखीन एक झेल पकडलाय. अर्धा संघ परतलाय वीर हनुमान स्पोर्ट्सचा डगआउट मध्ये आराम करत असताना आणखीन एक धक्का. हे देखील तुम्हाला चांगला आनंद देतील. तीन ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 27. काल देखील आपण पाहिलं अशीच अडचण निर्माण झाली होती वीर हनुमान स्पोर्ट्स साठी, परंतु विनायक थोरात एकटा लढला, धावसंख्येला आकार दिला. काहीशी तशीच खेळी आज विनायक थोरातला करावी लागेल निलेशच्या बरोबरीने. नवीन बॅटर निलेश येतोय मैदानामध्ये, परंतु पाच फलंदाज बाद झालेत. काल 18 ला 5 होते, ते आज 27 ला 5 आहेत वीर हनुमान स्पोर्ट्स. त्याच्यामुळे या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल टीम वीर हनुमान स्पोर्ट्स सवादेला, तर एक चांगली भागीदारी पाहिजे. एका पाठोपाठ एक एक विकेट गमवले, पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तसा डाव कोसळलाय फलंदाजी करणारा संघ वीर हनुमान स्पोर्ट्सचा. रन होताना दिसत नाहीये, 27 धावा झाल्यात. गोलंदाज बाबासो पुढचा बॉल घेऊन निलेशसाठी, यावेळेला ऑन साइडला दिशा देत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, 30 या सर्कल मध्ये बॉल अडवला जातोय. सिंगल प्राप्त केली आहे निलेशने. सेन्सिबल क्रिकेट, आल्या सिंगल ने डबल ने स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण थोडस सेट व्हायला टाइम घेतला जाईल. विनायक कडे क्षमता आहे, काल चांगली फलंदाजी केली विनायक थोरातने, रन होऊ शकतात. 60, 65, 70 प्लस जर रन इथे झाल्या तर मॅच ऑन राहील सेकंड इनिंग मध्ये, अन्यथा सामना एकतर्फा होऊ शकतो. कारण विरोधी जो संघ आहे वेदांत 11 मरेवाडी यांची बॅटिंग डेप्थ चांगली आहे, या टीम कडे खोली आहे फलंदाजी मध्ये. बाबासो पुढचा बॉल घेऊन राईट मोड विकेटने शफल जास्त झालाय, वेळ मिळालाय, बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी KGPL सिक्सर. बॉल टर्नच झालेला नाहीये, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसरा ओव्हरचा, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा 34. चांगला फटका निलेश विनायकच्या बॅटमधून. विनायक थोरात, मी मगाशीच उल्लेख केला की विनायक थोरात यांच्याकडे क्षमता आहे, काल चांगली फलंदाजी केली. लास्ट बॉल या ओव्हरचा,
रन झाले स्कोरबोर्डवर 34 5 फलंदाज बाद. तुम्ही पाहताय कराड ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिलं 2023 मध्ये दिमागदार असं आयोजन, एक चांगला सोहळा तुमच्या भेटीला. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना शॉर्ट बॉल होता त्याला देखील पाठवलाय पूल करत असताना स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार, टीमची धावसंख्या. पीठावरती त्यांचा आपण सन्मान करणार आहोत या केजीपीएलच्या माध्यमातून. पहिली सत्कार मूर्ती आहेत व्यासपीठावरती युवा उद्योजक आदरणीय श्री संजय जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदरणीय श्रीमान इंद्रजीत चव्हाण दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या चारही सत्कार मूर्तींचा सन्मान इथे करायचा आहे. युवा उद्योजक संजय जाधव साहेब यांचा सन्मान इथे करतील. काँग्रेस पक्षाचे युवा नेते इंद्रजीत चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान होईल. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती आहेत कोपरखेरणेचे समाजसेवक सन्माननीय श्री शंकर इंगोळकर साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय श्री इंद्रजीत चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीमध्ये शंकर इंगोळकर साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. शंकर इंगोळकर साहेबांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती आहेत युवा उद्योजक सन्माननीय श्री दिनकर कदम साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत रिया स्पोर्ट्स प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज पुरस्कृत झालेले आहेत असे रिया स्पोर्ट्स राहुल राज पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून युवा नेते आदरणीय श्री इंद्रजीत चव्हाण साहेबांच्या शुभास्ती इथे केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत तरुण भारत मुंबई वर्तमानपत्राचे पत्रकार आदरणीय श्री अभिजित बेळसू साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी युवा नेते काँग्रेस पक्षाचे सन्माननीय श्री इंद्रजीत चव्हाण साहेबांना विनंती करतोय की पत्रकार मुंबई तरुण भारतचे अभिजित बेळसू साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा एकदा आयपीएल समालोचक कुणाल दाते सरांना. तीन ओव्हरचा खेळ संपलाय, तीन ओव्हर नंतर चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन बॉल नंतर टीमची धावसंख्या 41, तीन ओव्हर मध्ये 40 होते. पहिले दोन बॉल चांगले टाकले त्यात अंकुशने, ज्या अंकुशने पहिल्या ओव्हर मध्ये दोन विकेट प्राप्त केल्या त्याला गोलंदाजीसाठी आणले ओव्हर नंबर 4 मध्ये. सेमी फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये. SD11 प्रतीक्षित आहे. आणि हा डॉट बॉल येतोय, सलग तीन षटकारासाठी पारितोषिक आहे बाजीराव भावके यांच्याकडून 501 रुपयाचं, विनायक थोरात यांच्यासाठी पारितोषिक देण्यात येईल. तीन बॉल संपलेत या ओव्हरचे, चांगली गोलंदाजी अंकुश यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट, या ओव्हरमध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली आहे. तीन बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 41. दबाव बनलाय या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमवर, खास करून विनायकवर ज्याने दोन षटकार मारले होते मागच्या ओव्हरमध्ये लास्ट दोन बॉलला. पुढचा बॉल विनायकसाठी, यावेळेला चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल टाकला जाईल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये, चार बॉल टाकून झाले, चार बॉलमध्ये तीन डॉट बॉल आहेत. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने होते, फक्त 1 रन खर्च केली आहे गोलंदाज अंकुशने या ओव्हरमध्ये. दोन बॉलचा खेळ शिल्लक, टीमची धावसंख्या 41. क्षेत्रक्षणामध्ये एक शॉट थर्ड मॅन, एक पॉइंट आहे, एक शॉट कव्हर, एक मिड ऑफ, त्याच्या सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक लॉंग ऑफ असं क्षेत्रक्षण सजवलंय. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर खाली, गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन पाचवा बॉल या ओव्हरचा,
जास्त बाहेर टाकले आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा वाइड बॉल एक्स्ट्रा रन मिळेल रुपेश सावंत इशारा करत असताना टीमची धावसंख्या 42 तुम्ही पाहताय केजीपीएल चे पहिले पर्व कराड ग्रामीण प्रीमियर लीग 8 टीम 120 खेळाडू 8 संघ मालक एका ट्रॉफीसाठी झुंज 51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये द्वितीय तृतीय पारितोषिक 31,000 रुपये रोख आणि चतुर्थ पारितोषिक 21,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफीज देऊन आज संध्याकाळी सन्मान होईल या सर्व टीमचा बघूया केजीपीएलचं पहिलं विजेतेपद कोणता संघ पटकावतोय फुल टॉस होता दिशा दिली आहे ताकद चांगली आहे झोकली आहे बॉलला पाठवले स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून इथे विनायकच्या बॅट मधून येतोय षटकार मध्ये देखील अगदी तीच परिभाषा वापरली जाते चुकला की ठोकला बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या कॅप मध्ये 6 धावांसाठी एक चूक महागडी ठरू शकते आणि विनायकच्या समोर फुल टॉस होता मेजवानी होती विनायक ठरला आतापर्यंत या डावाचा नायक कारण 6 बॉल मध्ये त्याने 19 धावांची खेळी केली त्याच्यामध्ये 3 षटकार त्याने मारलेत मागच्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर याही ओव्हर मध्ये 5व्या बॉलवर षटकार मारला पुन्हा एकदा याही ओव्हर मध्ये त्याच रीतीने तो फिनिश करतोय का टीमची धावसंख्या 48 ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस 12 सरासरीने सध्या खेळ सुरू आहे वीर हनुमान स्पोर्ट्स सवादेचा शेवटचा बॉल जास्त शफल झालाय बॉल सरळ आदळतोय अंगावर ओव्हरची होईल समाप्ती ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला 12 सरासरीने वीर हनुमान स्पोर्ट्सची धावसंख्या 48 फलंदाज बाद झालेत 5 आता मात्र एक चांगली भागीदारी इथे पाहायला मिळते त्याच्यामध्ये जास्त योगदान दिले विनायक यांनी 19 धावांवर विनायक खेळतोय 2 धावांवर खेळतोय निलेश 6 षटकांचा हा सामना आहे आणि असा जर खेळ सुरू राहिला तर 72 आसपास लक्ष सेट होऊ शकतं त्याच्यासाठी एक टीम मीटिंग बोलवली जाते टीम वेदांत 11 भरेवाडीकडून सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये रणनीती कशी आखावी कशी गोलंदाजी करावी याच्याविषयी चर्चा होते विनायकची विकेट किती महत्वाची ठरेल या टीमच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या बाजूला विनायक आणि त्याचा खेळाडू निलेश हे देखील स्वतःशीच बोलत असतील की इथून कमीत कमी 24 धावा जास्तीत जास्त 30 धावा करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणजेच काय तर 80 आसपास लक्ष किंवा 72-75 पर्यंत लक्ष जर प्रस्थापित झालं तर सेमी फायनलला मजा येईल पहिला सेमी फायनलचा सामना थोडासा एकतर्फा रंगला लक्ष छोटं होतं एस डी इलेव्हनच्या समोर 67 रनचं त्यांनी यशस्वीरित्या ते चेस केलं आता दुसरा सेमी फायनलचा सामना कराड ग्रामीण क्रिकेट संघटना आयोजित कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2023 तुम्ही पाहताय पहिलं पर्व 26 जानेवारी आज भारताचा प्रजासत्ताक दिन 74वा अखंड भारतात साजरा केला जातोय अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेचा ग्रँड फिनाले देखील आजच आहे आज अगदी सकाळी सर्व जे बलून्स तुम्हाला पाहायला मिळतात 3 कलर्स मध्ये तिरंग्याचं स्वरूप प्राप्त झालं या क्रीडांगणाला आणि आज पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झाली 6 सामने होते त्याच्यापैकी हा 5वा सामना तुमच्या समोर रंगतोय कमी गतीने बॉल टाकला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज बाद होईल निलेश बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे संतोषला आउट होणारा फलंदाज ठरलाय निलेश नवीन फलंदाज आणखीन एक धक्का बसला 6वी विकेट गमवली टीम वीर हनुमान स्पोर्ट्सने 48-6 अशी परिस्थिती या टीमची अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे 11 बॉल मध्ये कमीत कमी 25 पर्यंत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्याच वेळेला 73-75 आसपास एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं तो प्रयत्न करावा लागेल परंतु प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर असाच खेळ सुरू राहिला तर 65 ही थोडीशी कमी धावसंख्या मानली जाईल 6 ओव्हर मध्ये या ग्राउंडच्या तुलनेमध्ये या ग्राउंडवर रन बरसतात खेळपट्टी फलंदाजांना साथ देते
फलंदाजीसाठी खेळपट्टी ही नंदनवन आहे. बॉल बॅक ड्राइव्ह फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण, पायाने बॉल अडवलाय, चांगले क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. पहिले दोन डॉट बॉल आले, दबाव बनतोय. फलंदाजी करणाऱ्या टीमवर रन येताना दिसत नाहीये. जी टीम हडल, जी टीम मीटिंग बोलवली गेली ती आतापर्यंत यशस्वी राहिली आहे कॅप्टन कडून. रणनीतीबद्ध सध्या गोलंदाजी सुरू आहे. जी रणनीती आखली होती त्या रणनीतीवर सध्या खरा उतरलाय गोलंदाज संतोष. संदीप दबडे गोलंदाजीसाठी. संदीपचा पुढचा बॉल, यावेळेला बॉल लॉफ्ट करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज परतलाय, रवी बॅक टू द पॅव्हिलियन. या ओव्हर मध्ये तीनही बॉल निर्धाव टाकलेत गोलंदाज संदीपने. तीन लगातार डॉट बॉल आले त्या ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे संदीप. संतोष आणि संदीप ही बंधूंची जोडी, परंतु सध्या संदीप चांगली गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर अमित हिनुकले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 48, 7 फलंदाज बाद, एका पाठोपाठ एक एक फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला विनायक थांबलाय, तो फक्त पाहतोय. बॅटिंगची संधी मिळालेली नाहीये. कमी गतीने टाकलाय, पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राइव्ह, रनआउटची संधी आहे का नाही. डीप मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत एक रन कंप्लीट झाली. अखेर स्ट्राईक मिळाली विनायकला. सिंगल प्राप्त केली अमितने. अमितचं खातं उघडलं जाते, टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. रन झालेत 49. दोन बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरचा, 8 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या डावातला. वीर हनुमान स्पोर्ट्सची धावसंख्या 49, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर संघ. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 6 थरार. दुपारच्या 17 खेळपट्टीवर सातत्याने रन बरसतात, परंतु अडचणीमध्ये सध्या संघ वीर हनुमान स्पोर्ट्स. आता त्याच्यातून विनायकला नायक बनावं लागेल. यावेळेला लॉफ्ट केलाय, व्हॉट अ शॉट. बॉलला हवेत पाठवलंय, सरळ पंख लावत असताना बॉलवर 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग, भव्य फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बरोबर मध्ये लागला बॅटच्या, पाठवला स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या बरोबर मधून. पंख लावत असताना बॉलला 6 धावांसाठी पाठवलं. या षटकाराच्या मदतीने 55 धावा स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल 25 खेळतोय विनायक. सोडून दिला बॉल, हा दबाव आहे, हा प्रेशर आहे गोलंदाजावरचा, कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार आलाय. खराब लाईन होती, यावेळेला एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, अब तक 56. लास्ट बॉल या ओव्हरचा, 5 षटक. विनायकने 8 बॉल मध्ये 25 रन केलेत, त्याच्यामध्ये 4 तर षटकार मारलेत. पुन्हा एकदा मोठा फटका, आणखीन एक वेळा आक्रमण. बॉलला पाठवले मिडविकेटच्या वरून, स्लॉग हिट, 6 धावांसाठी षटकार. पाहून त्याच्या बॅटला फक्त 6 पाडा शिकवलाय असं वाटतंय. फक्त षटकार तो मारतोय, त्याच्या व्यतिरिक्त
एक सिंगल त्याने घेतली, 5 षटकार त्याने मारले त्याच्या इनिंग मध्ये, तुफानी फटकेबाजी। परंतु आता नॉन स्ट्राइकिंग एंडला गेला, शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी रोहित शेळके शेळटे। रोहित शेळटे लास्ट ओव्हर लेफ्ट आर्म राउंड विकेट, फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, फक्त सिंगलच घेईल असं चित्र आहे, कारण स्ट्राइक पाहिजे विनायकला। 5 षटकार त्याने मारलेत, 31 धावा केल्या, टीमची धावसंख्या 62 63। 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, विनायकाला आता स्ट्राइकिंग एंडला तो खेळतो 31 वर। 5 बॉलचा खेळ शिल्लक, टीमची धावसंख्या 63। कमी गतीने बॉल टाकलाय, आतमध्ये येणारा बॉल, इथे डॉट बॉल टाकलाय, चांगली गोलंदाजी, थांबवलंय, हलकासा टाळ्यांचा प्रतिसाद देत असताना समर्थक, हे महत्वाचं आहे कारण रन रोकायचे डेथ ओव्हर मध्ये। हा डॉट बॉल टाकलाय, सोन्याच्या भावापेक्षा कमी नाहीये डेथ ओव्हरचे डॉट बॉल। अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, टीमची धावसंख्या 63। पहिल्याच प्रयत्नामध्ये ही ट्रॉफी कोण जिंकेल याच्यासाठी हा संघर्ष। लॉफ्ट केलाय, वड शॉट, पॉवर फुल फटका, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज विनायकच्या बॅट मधून येतोय षटकार। यापेक्षा क्लीन हिटिंग काय असू शकते? धोडाला ज्या पद्धतीने बॅटच्या मधोमध बॉल लागतायत, बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन थांबतायत, आणि ज्या पद्धतीने हे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतायत, मला असं वाटतंय या बॉलला जर भावना असल्या असत्या तर तो देखील विवळला असता। ज्या पद्धतीने फटकेबाजी होते, हा हिरवा बॉल मारून मारून लाल केलाय। कमी गतीने बॉल टाकला, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतो, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये, अवांतर स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते, रन झाले 70। 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक, तुम्ही पाहताय कराड ग्रामीण प्रीमियर लीग पहिलं पर्व, यात सर्व या पर्वामध्ये आता हे दोन संघ सेमी फायनल मध्ये भिडतायत, लढतायत, एक संघ फायनल मध्ये दाखल होईल। ST11च्या विरोधात खेळायचंय, त्याच्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे। बोलत आहे राऊंड विकेट, आणखीन एक, आणखीन एक, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट्स सिक्स। आतापर्यंत षटकार मारलेत या खेळाडूने 7, फक्त षटकारांची भाषा बोलतोय, 43 रन नॉट आउट, 7 रन दूर आहे अर्धशतकापासून, परंतु बॉल शिल्लक आहे 2 बॉलमध्ये 7 रन केले तर सेमी फायनल मध्ये दमदार अर्धशतक येऊ शकतं। लगातार षटकारांची आतिषबाजी करत असताना फलंदाज विनायक, विनायक थोरात, त्याची गाडी आहे जोरात, सध्या दमदार खेळ या संघाचा तो आहे नायक, नाव त्याचं विनायक। राउंड विकेट, फुल टॉस, टायमिंग पाहावं लागेल, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे, आणि हा येतोय षटकार, 8वा षटकार विनायक थोराच्या बॅट मधून। विनायक वर आहे 49 रन नॉट आउट, दिनकर शेवाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं या फलंदाजीसाठी। विनायक थोडा त्यांच्यासाठी, शेवटचा बॉल शिल्लक आणि 1 रन दूर आहे अर्धशतकापासून, टीमची धावसंख्या 82। बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये, खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 49 रन नॉट आउट याच्या बॅटला शिकवलाय पाडा, फक्त षटकाराचा 6चा असं दिसतंय। लास्ट बॉल, फुल टॉस, बॉल हवेत आहे, पंचांचा निर्णय आलेला नाहीये, झेल सोडलाय, अर्धशतक तर पूर्ण झालंय। किस्मत भी बहादुरों का साथ देती है असं म्हणतात ना ते याच्यासाठी, आणि तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये
फलंदाज होईल रन आउट, म्हणजे धावा मिळालेली आहे दोन आणि दमदार अर्धशतक इथे ठोकले. बॅट दाखवायची कॅमेराच्या समोर विनायक थोरात. या लास्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं सेमी फायनल नंबर दोन आपल्या समोर रंगते आणि या इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी केली आहे विनायक थोरातने. अप्रतिम खेळ, 14 बॉल मध्ये 51 धावा नाबाद त्याने केल्या आणि आता लक्ष आहे 85 रनचं, 85 टू विन. 85 धावा करायचे सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणारा संघ वेदांत इलेव्हन मरेवाडी. 85 रनचं टार्गेट एकटा लढलाय या मॅच मध्ये विनायक थोरात. हा बंदा होता खूप जोरात, नाव त्याचं विनायक थोरात. या डावाचा ठरलाय तो नायक, रन केले 14 बॉल मध्ये 51 रन झालेत आता स्कोरबोर्डवर 84 आणि लक्ष आहे 85 रनचं, 85 टू विन टू वेदांत इलेव्हन मरेवाडी. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये केला जाईल आणि दुसऱ्या डाबाला जशी सुरुवात होईल या पण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेश पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. पाहायला मिळत आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे मात्र इथे पुतणे इंद्रजीजी चव्हाण साहेब, युवा नेते काँग्रेस शिवाजीराजराव मोहिते, तात्यासाहेब थोरात, गजाननजी अवलकर, अनिलजी जाधव, गणेशजी काटेकर, संजयजी जाधव, सुरेशजी जाधव, सुरेशजी रानमाले, शंकरजी इंगुलकर साहेब, सुनीलजी मोहिते, दिनकर कदम, अनिलजी केसरे, पोपटजी काटेकर, अभिजीतजी बोलसे आणि राहुलजी राज पाटील हे सगळं मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद मात्र इथे घेतला जातोय. काय मॅच रंगली अगदी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकापर्यंत असं वाटत होतं की बॅटिंग लाईन कुठे कमी पडतो की काय, कारण तीन विकेटची मात्र इथे तीन विकेट अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले होते. त्याच्यानंतर कमबॅक केले आणि कमबॅक करत असताना वादल मैदानाच्या आतमध्ये आला, तो वादल असा घोंगवला गेला की अक्षरशः इथे मात्र धूल धूल आणि धूल चारली गेली, चारी मुंड्या चित केले गेले. बॅटिंग करत असताना त्याचं नाव होतं विनायक थोरात. 14 बॉल आणि 51 धावांची बहारदार खेळी मात्र त्याची पाहायला गेली. पंच आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत आमचे रुपेशजी सावंत सर आणि मोरे सर. सेमी फायनलचा सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तुम्हाला इथे जमवायचे आहेत धावा येणाऱ्या 6 षटकांमध्ये 85 धावा. सरासरीचा विचार केला तर अगदी 14.17 सरासरीने तुम्हाला प्रति ओव्हर मागे मात्र इथे धावा जमवायचे आहेत. 85 धावा तुम्हाला इथे मात्र 36 बॉल मध्ये जमवायचे आहेत. वीर हनुमान सवादे टीम कडनं इथे मात्र विनायक थोरात यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या बॅटिंग साठी. सुनीलजी मोहिते सरांचा इथे सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन इथे डंबरकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. सुनीलजी मोहिते सर, माथाडी कामगार संघटना, अवलकर साहेब, गजानन अवलकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते हा सन्मान घ्यायचा आहे. नंबरकर साहेब आपण जरा अवलकर साहेबांना इथे मात्र सन्मान घ्यायला सांगायचं आहे. गजाननजी अवलकर साहेबांना विनंती करेन. सुनीलजी मोहिते माथाडी कामगार संघटनेचा सुद्धा सन्मान घ्यायचा आहे. तर जाऊया मॅच कडे. मॅच आहे, वोल्टेज आहे. आपण जर पाहिलं तर जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे महत्वाचं नाही, फार महत्वाचं आहे. पराक्रमी दुर्दय दुर्योधनी होता मात्र विजय अर्जुनाचा झालाय आणि इथे आता इथे मात्र कोणाला तरी मात्र इथे सल्लागार बनावा लागेल, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. मॅच आहे, 6 षटकांमध्ये तुम्हाला जमवायचे आहेत. 85 धावा याच मैदानावरती, 105 धावाही होताना पाहायला मिळाल्या आणि त्या खेळलेल्या होत्या. 116 मात्र धावा होताना पाहायला मिळाल्या आणि त्या 116 धावा जमवल्या होत्या. आत्ता मात्र बॅटिंग करणारी 85 धावा टीम मात्र ज्याने जमवले ते जय हनुमान सवादे या टीमनं. आता विरोधात मध्ये खेळणारी टीम
वेदांत इलेवन वरेवाडी या टीमला मात्र ते करामत कलात्मता दाखवावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, त्यासाठी फलंदाज अंकुश सोरमारे आणि संतोष दबडे, तर गोलंदाजी मार्क वरती अनिकेत शिल्टे। व्हेरी फर्स्ट बॉल इथे मात्र घेतला जातोय, हातला जाईल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण, क्षेत्ररक्षक नाही, बॉल चालला मात्र इथे डीप बॅकवर्ड जनला मात्र भेद होऊन चार धावांसाठी खातं मात्र इथे खोलतोय चार धावेनं, आणि धावफलकावरती मात्र येतील धावा चार चार चार। अंकुश बैट मधुन मात्र या चार धावा पाहायला मिळाल्या, अंकुश खूप महत्त्वाचा फलंदाज आहे या मैच मध्ये। हो त्यानंतर पहा गति परिवर्तन मात्र केले जातो आणि काय गोलंदाजीची जादू दाखवली अनिकेत शिल्टे, हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी केली। इथे आपण जर पाहिलं तर अगदी कमी गतीने मात्र बॉल हाताला गेला होता आणि या विकेटची ज्यावेळी सकाळी आम्ही चर्चा केली गेली होती, विकेट रिपोर्ट घेतला होता, तिथे मात्र आपण विचार केला तर अमित राज, त्याचबरोबर संदीप सचिन देसाई, सुनील चालके यांनी मात्र इथे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या की आउटफील्ड गोलंदाजांच्या विरोधामध्ये आहे। हो शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी मात्र पाहायला मिळाला, आणखी एक डॉट बॉल मात्र येईल इथे अंकुशला मात्र इथे उभं ठेवलंय, चार चौकार मात्र पाहायला मिळाला अंकुशच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय इथे गोलंदाजाने, कारण या चौकारानंतर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळाला, ही खासियत आहे अनिकेतची। अनिकेत शिल्टे पाहतोय आपण गोलंदाजी मार्क होते, स्ट्राइक घेतला अंकुश चोरमारे, अंकुश चोरमारे हो बॅकच्या मधोमध एक चांगली कनेक्टिव्हिटी मात्र पाहायला मिळाली, मिड विकेट रिझन मध्ये पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवला गेलाय, धाव कोणती मात्र येणार नाही, निर्धाव बॉल आणखी मात्र येताना पाहायला मिळेल, म्हणजे या षटकामधील तिसरा डॉट बॉल येतोय, डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे। तुम्ही जर विचार केला तर अगदी 85 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत आणि सरासरीचा विचार केला तर अगदी वाढताना पाहायला मिळाला, 15 सरासरीनं मात्र इथे आता मात्र स्ट्राईक रेट पोचताना पाहायला मिळतोय, आणि केत चार बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत, त्याच्यातील तिसरा बॉल डॉट आणि हा मात्र वाईड येईल, एक्साच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येईल, थोडस मात्र दूरवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाजापासून आणि त्याचा मात्र प्रयत्न फसलाय, थोडीशी लाईन चुकली इथे मात्र आणि एक धाव मात्र येईल, 5 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। मॅच क्रमांक 13 आपल्या आपण पाहू शकताय चालू आहे, 13वी मॅच मात्र इथे चालू आहे KGPL 2023 मधली, आणि एक मान्यवर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय। ओहो अनिकेतने दाखवलंय क्लास, अगदी चुकलाय, बॉल आहे जबरदस्त, एंड इज वेल, चांगली गोलंदाजी इथे मात्र केली या बॉल वरती मात्र पाहायला मिळालं, अजून एक बॉल असणार आहे मपसावी, 5-6 मात्र आतापर्यंत खर्च झाला त्याच्यामध्ये एक चौकार, म्हणजे काय गोलंदाजी केली आतापर्यंत विचार केला या गोलंदाजीचा, तर 3-4 डॉट बॉल एक व्हाईट मात्र या गोलंदाजीमध्ये पाहायला या षटकामध्ये पाहायला मिळाला, तो गोलंदाज आहे अनिकेत शिल्टे। पहिला षटक महत्वाचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये तेवढे चांगल्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी केली गेली, ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती तशी गोलंदाजी झाली मात्र इथे वीर हनुमान स्पोर्ट सवादे टीम कडना, बॉल खेचून काढला ऑन साइडला, बॉल ट्रॅव्हल होते डीप बॅकवर्ड रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नरला, बॉलला उचलल्या फेकी केली गेली, तोपर्यंत धावा मात्र येतील सिंगल, एक सिंगल नंतर मात्र डॉट बॉल इथे मात्र आलाय आपल्या असाव्या धावफलकावरती धावा मात्र लागला जात आहे, पहिला षटक समाप्त झालाय 5 धावा टीम बॅटिंग करणारी वेदांत इलेवन या टीमच्या। राहताना पाहायला मिळालं बॉलिंग करणारी टीम अगदी चांगला खेळ वीर हनुमान संघ सवादे टीम कडनं, अनिकेत शिल्टे याच्याकडनं मात्र चांगली गोलंदाजी केली, अविनाश पवार यांच्याकडनं इथे अनिकेत शिल्टे यांच्यासाठी बक्षीस आले,
101 रुपयाची चांगली गोलंदाजी केली त्यांनी। स्ट्राइक एंडला संतोष, संतोषला पाहतोय आपण, अजूनपर्यंत एकही बॉल केला नाही, स्ट्राइक मिळाली नव्हती पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर मात्र स्ट्राइक मिळाली। आता इथे संतोष कशा प्रकारे गोल फलंदाजी करेल तेही पाहणं गरजेचं। संतोषचं थांबणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला 85 धावा जमवायच्या आहेत। फटका चांगला आहे, ताकद आहे बलवान संतोषच्या, बॅट मधून मात्र हा येतोय दमदार, परफेक्ट ऑन ड्राइव्ह शतक। येस दिल इथे मात्र चोरले, अर्थातच ज्या प्रकारे फलंदाजीची गरज आहे ना ती फलंदाजी होणं खूप गरजेचं आहे। संतोष ला पाहतोय आपण, संतोष दबडे स्ट्राइक एंडला, पॉइंट फॉरवर्ड मध्ये मात्र हा बॉल खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहे ते इथे, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला मात्र होता, त्याने मात्र बॉल अडवला गेलाय, त्याच्यानंतर एक सिंगल मात्र आली, या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा। दिलीप जाधव गोलंदाजी मार्क वरती डीजे, ओहो बॉल पहा, आणखी एक डॉट बॉल येतो या मॅच मध्ये। एक एक डॉट बॉल किती महत्वाचा आहे, कारण तुम्हाला जर विचार केला तर आता 85 धावांचा टार्गेट पल्ला करायचा होता, आता धावफलकावरती धावा 12 मात्र इथे येताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकार आलाय पहिल्या बॉल वरती, त्याच्यानंतर मात्र सिंगल आणि आता इथे मात्र डॉट बॉल। डीजे गोलंदाजी मार्क वरती दिलीप जाधव अर्थात डीजे पाहायला मिळतात। स्ट्राइक एंडला अंकुश चोर मारे, वो आई फटका चांगला, पहा डीप फॉरवर्ड रिझर्व मध्ये बॉलला मात्र खेचून काढलाय, येथील धावा येते 6-6-6। संतोष दबडे आता स्ट्राइकला मात्र पाहतोय, षट क्रमांक इथे समाप्त झाले। दुसरा दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा आल्यात त्या 23 धावा 23। आपण जर पाहिलं संतोष दबडेच्या बॅटिंगचा विचार केला तर 6 बॉल मध्ये 18 धावांची खेळी, त्याच्यानंतर अंकुशचा विचार केला तर 6 बॉलचा खेळ केलाय, 4 धावा मात्र इथे आल्या दिलीप जाधव डीजे यांची, मात्र गोलंदाजी समाप्त झाली। दुसरी दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 23 धावा 23 आणि स्कोरबोर्ड वीर हनुमान स्पोर्ट सवादे आणि त्यांच्या बरोबर वेदांत 11 हे दोन संघ मात्र सेमीफायनल दुसरी सेमीफायनल खेळताना पाहायला मिळत आहेत। चांगली फलंदाजी केली होती तिथे विनायक थोरात या फलंदाजाने उर्फ पांडा, पांडाने अक्षरशः आग लावली होती मैदानाला, चारही बाजूला मैदानाच्या फटकेबाजी प्रहार केले होते सिंगल आणि डबल। आणि जर विचार केला तर पांडा यांना मात्र सिंगल आणि डबल साठी ओळखले जात नाहीत, हार्ड हिटर फलंदाज आहेत, बॅटच्या मधोमध आला बॅटची बॉलची गोली इथे मात्र करताना पाहायला मिळतात आपल्याला पांडाला। बारा बॉल आणि 23 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाजांची, संतोष दबडे आणि अंकुश सुरमारे या दोन फलंदाजांची। याच्या नंतर होणार आहे कराड ग्रामीण अर्थातच KGPL ची मेगा फायनल,
ST11 अगोदर स्थिति मात्र संघ पोहोचलाय 51,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 41,000 रुपये, तृतीय क्रमांक 21,000 रुपये, 31,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये असे ही बक्षिस आणि त्याचबरोबर ही किंग ट्रॉफी अर्थात आकर्षक ट्रॉफी मात्र पाहायला मिळते आणि सिरीज साठी मात्र ही सायकल असं विविधतेने बक्षिसाने नटलेली मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. तिसऱ्या षटकासाठी अनिकेत शेल्टे आपल्या स्पेल मधील दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डीप फॉरवर्ड रिझन मध्ये झेल घेतला जाईल. विकेट क्रमांक 1 निलेश कडना झेल घेतला जातो आणि फलंदाज बाद अंकुश चुरमारे बॅक टू डगआउट. 4 या धावसंख्येवरती वैयक्तिक आणि 23 या धावसंख्येवरती संघाच्या पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 च्या पहिल्या बॉलवरती धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 5 धावा आणि त्यास मात्र त्यालाच मात्र इथे दुसऱ्या षटकासाठी आणलं. आपला स्पेल अगदी चांगल्या रीत्या मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळते. नाव आहे त्याचं मात्र अनिकेत शेल्टे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजित खोत, स्ट्राइक एंडला सुजित खोतच असतील. गोलंदाजी मार्गवरती राईट मोर्ड विकेट अनिकेत शेल्टे. ओहो क्लास बॉल इथे हा काय गोलंदाजी केली जातोय, का ओळखला जातोय हा उदयनमुख खेळाडू. अगदी कमी वयामध्ये मात्र आपल्या नावाला मात्र उंची देणारा, कराड ग्रामीण मध्ये मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा तसं नाव आहे अनिकेत शेल्टे. आणि अनिकेत शेल्टे, अनिकेत बाबूराव शेल्टे भैरववाडी या टीमला मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र खेळताना पाहायला मिळतेत. वीर हनुमान संघ सवादे, संग्राम सुतार आणि दिगंबरजी चव्हाण यांचा हा संघ पाहायला मिळतोय. दोन संघ मालकांना मात्र अगदी खुश करणारी खेळी अर्थातच पाहायला मिळते आपल्याला अनिकेत शेल्टे या गोलंदाजाची. नावाचा दबदबा निर्माण केलाय KGPL या प्रीमियर लीग मध्ये अनिकेत शेल्टेने गोलंदाजी करत असताना. लोअर फुल टॉस बॉल त्याला फायदा उचलता आला नाही, बॅकच्या कडेला घेतला आणि पहा क्षेत्ररक्षण तिथे थोडस मात्र खराब. आम्ही त्याच्याकडनं त्या सिंगलला डबल मध्ये मात्र कन्वर्ट केली गेली. या दोन धावा मात्र आल्यात, धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 25 धावा 25 आणि स्कोरबोर्ड थोडस गरमाहट टापातापी मात्र व्हायला होताना पाहायला मिळेल, कारण सेमी फायनल ही मात्र आहे. जर का तुम्ही जिंकताय तर डायरेक्ट जाल मात्र इथे KGPL 2023 चा चॅम्पियन होण्यासाठी मात्र एक पाऊल पुढे टाकाल. आणि तिथे तुमच्या समोर एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय KGPL मधला, ज्याने चांगली खेळी केली, बॅटिंग लाईन चांगली आहे. तो ST11 सचिनजी देसाई यांचा संघ मात्र तिथे तयार असेल. हो सुजितला पहा तिथे मात्र खडे खडे उभे केलाय, काय गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी इथे मात्र स्विंग झालाय, मिस अँड पाहायला मिळालं. त्याच्यानंतर यष्टी रक्षक तुझा तेवढा चतुर चाणक्ष आणि हुशार पाहायला मिळतोय. महिम याच्या महिम शेख एक चांगला फलंदाज आहे, परंतु यष्टी रक्षण तेवढा चतुर आहे. महिम शेख एक चांगलं नाव टेनिस क्रिकेटमधील, आता मात्र आपल्या टीम साठी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. परंतु इथे अनिकेत शेल्टेने मात्र मन जिंकलीत आपल्या संघ मालकांची. ओहो आणखी एक पा थोडासा उस्ती दिलाय, बॉल वरती या धावा येणार नाहीत, कारण आणखी एक डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळते. ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःमध्ये जिद्द असावी सिद्ध करण्याची स्वतःला, आणि तो सिद्ध करताना पाहायला मिळते. नाव आहे त्याचं मात्र अनिकेत बाबूराव शेल्टे, मॅन फॉर्म भैरववाडी भेरेवाडी. टाळ्या होत्या अनिकेत साठी, राईट अमोर द विकेट अनिकेत शेल्टे, अनिकेत बाबूराव शेल्टे.
अकरा बॉल त्याचा समाचार घेतला असे बॉल तुम्ही टाकू शकत नाही. या बॉल वरती धावा येतील सुचित कोचच्या बॅट मधून 6-6-6. आता मात्र थोडीशी संकटामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी वेदांत इलेव्हन, जेव्हा जिंकण्याची मजा तेव्हाच आहे मित्रांनो जेव्हा सर्वच तुमच्या हरण्याची वाट पाहत असाल, तुमच्या हातातून सर्व निसटलेलं असतं आणि या क्षणाला तुम्ही जर विजय संपादन करताना तो विजय एक ऐतिहासिक विजय म्हणून घोषित केला जातोय. अशा स्थितीमध्ये तुम्हाला मॅच खेचून आणावी लागेल आणि ते काम सुजित खोत आणि संतोष चोरमारे दबडे हे मात्र दोन फलंदाज करू शकतात. क्षमता आहे त्यांच्याकडे, आपण पाहिलं वारंवार या ग्रामीण क्रिकेटमध्ये. 31 धावा धावफलकावरती आल्यात, येणारे 18 बॉल आणि 54 धावांची गरज. प्रति ओव्हर मागे तुम्हाला रिक्वायरमेंट रन रेट आहे 18 धावा जमवायच्या आहेत. शक्य असं काही नाही. कुणाला ते सरण माहिती आहे, 6 बॉलमध्ये 37 धावा करणारा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये हे पाहिले. हा इतिहास आहे क्रिकेटचा. धावा मात्र होताना पाहायला मिळाल्यात. जिद्द तुमची असावी, जिद्द ठासून भरलेली असावी. यू कॅन डू इट, हे तुम्ही करू शकताय, हे मी करू शकतोय. थोडासा प्रेशर मॅच मध्ये पाहायला मिळतोय, पण तो प्रेशर दूर करूया एक सुमधुर संगीतासोबत जाऊन. कोण राहतो मित्रांनो, जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उमलून पडतात, पण त्याच वादळामध्ये गवत मात्र टिकून राहतोय. आणि जर विचार केला तर आता येणारी बॉल 18 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 54 धावांची. जरी अवघड वाटलं असलं तरी सुद्धा हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे इतिहास घडताना पाहायला मिळालेत आपल्याला अंकांचे, तो इतिहास घडवावा लागेल वेदांत इलेव्हन या टीमच्या फलंदाजांना. आणि सुजित खोत आणि संतोष दबडे हे दोन फलंदाजांना तो इतिहास घडवावा लागेल. मागच्या अपयशाला तुम्ही कवटाळत बसू नका, स्वतःला परिस्थितीनुसार तुम्ही मात्र बदला. त्याचबरोबर मी राजेंद्र दबडे साहेब यांना विनंती करेन की तुम्ही आम्हाला अतिथी इथे मात्र प्रेक्षकांमध्ये दिसत आहात, तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नाही. मी तर मी विनंती करेन मुख्य अतिथी कक्षामध्ये तुम्ही यायचं आहे. राजेंद्रजी दबडे साहेब, KGPL 2023 हे भव्य दिव्य आयोजन शिवाजी अवेसर यांचे मात्र इथे शुभ आगमन होतंय. डॅसिंग ड्रेसिंग मात्र पाहायला मिळते, खूप मेहनत या कराड ग्रामीण साठी मात्र त्यांची पाहायला मिळते. आमचे मामाही अगदी दिवसभर मात्र या उपस्थित पाहायला मिळतात. आजच्या दिवसभरामध्ये राहुलजी पाटील साहेब सुद्धा इथे मात्र प्रेक्षकांमध्ये आहेत, त्यांनाही मी विनंती करेन की आपणही मात्र इथे यायचं आहे. राहुलजी पाटील सर मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चर्चा 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 इथे मात्र केली जाईल. प्रेशर प्रेशर इथे मात्र पाहायला मिळते. इथे पंचांनी कमिटी बरोबर डिस्कस करायचं आहे. कर्णधार फक्त इथे बोलेल, चला लगेच. स्पीडअप घ्यायचं आणि बरोबर निर्णयही आम्हाला कळवायचा आहे पंचांनी. मान्यवर पाहतोय आपण सन्माननीय आदरणीय अगदी व्यात वेळ काढून इंद्रजीत चव्हाण साहेब युवा नेते काँग्रेस आणि त्याचबरोबर आमचे मोहनरावजी नाईकवडे साहेब आणि अखंड त्यांच्या बरोबर असणारी टीम तात्यासाहेब थोरात साहेबांचा मी आवर्जून इथे उल्लेख करेन. प्रत्येकाचं नाव मी इथे घेत बसत नाही, परंतु सगळ्यांनी व्यात वेळ काढून या काळ ग्रामीण प्रीमियर लीग साठी वेळ दिलाय आणि पूर्ण कमिटीने मात्र हा 16 आणलाय गुलाबी थीम बरोबर.
हा फटका चांगला कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता तिथे शॉट मिड ऑन रिझन मध्ये मात्र चेतरक्षक झालाय धाव मात्र घेतली जाणार नाही 31 ही धाव संख्या मात्र अगदी जखडून ठेवले स्वार झालेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते त्या टीम वीर हनुमान संघ सवादे टीमचे बोलबाला पाहायला मिळाला बोलबाला पाहायला मिळाला गोलंदाज अनिकेत शेल्टे याच आणि आता मात्र रवी चव्हाण चौथ्या षटकासाठी हा फटका चांगला आहे प्रॉपर हिट मिडल ऑफ बॅट बॉलला पाठवले सहा धावांसाठी फलंदाज संतोष दबडेच्या बॅट मधून मात्र हा येतोय हॅन हॅन्डसम षटकार आतापर्यंत सहा षटकार बॅट मधून आले एकही मात्र धावून धाव घेतलेले चार षटकार पाहायला मिळाले ऑफ ड्राइव्ह परफेक्ट इथे मात्र पाहतो मिळतो लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे सुगम शिवाय यांच्याकडनं बॉल अडवला जाईल फेकी केले जाईल तोपर्यंत धाव आली मात्र इथे एकच धाव 38 धावा धावपळकावरती लागल्या जातात 15 बॉल आणि आता 47 धावांची गरज आहे या 15 बॉल मध्ये 47 धावा जमवल्या जातील का रिक्वायर रन रेट पाहायला मिळतो 18.80 असं इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढताना पाहायला मिळेल चांगली फलंदाजी करावी लागेल सुजित खोत याला ओहो मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या मधोमध आला नाही बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय त्याच्यानंतर मात्र कम बॅक करत असताना पाहायला मिळाला रवी या गोलंदाजाला आणि या रवीने मात्र दाखवली या बॉलवरती मात्र जादुई गोलंदाजी धावसंख्या मात्र तिथेच थांबली जातोय 38 धावा धावपळकावरती या षटकाचा विचार केला रवी यांचा तर आतापर्यंत 3 डॉट बॉल 2 डॉट बॉल मात्र आले एक षटकारही मात्र पाहायला मिळालंय आणि एक सिंगलही आली संमिश्र गोलंदाजी मात्र रवी यांची पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला सुजित खोत ओहो पहा आणखी एक दर्जेदार गोलंदाजी अगदी अराउंड द मिडल स्टंप डिलिव्हरी परफेक्ट मात्र टिसून मारा मात्र केला जातोय लाईन लेंथ रनवे चांगला आहे लाईन चांगली पकडली जातोय टप्पा चांगला आहे रिलीज पद्धत सुद्धा तेवढी चांगली पाहायला मिळाली आता आणि आपल्या गोलंदाजीची कलात्मकता मात्र दाखवली या बॉलवरती रवी चव्हाण आरसी मॅन फ्रॉम लटकेवाडी सहा खेळाडू हा बॉल खराब आहे बॉल खराब आहे लाईन खराब आहे इथे एक्साच्या स्वरूपामध्ये धाव येईल इथे व्हाईटचा इशारा रुपीजी सावंत सर पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये तिथे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये शशी कुलकर्णी सर इथून पंच आणि त्याचबरोबर मोरे सर अच्छा दिवसामध्ये पाहायला मिळाले आपल्याला हा फटका चांगला आहे फुल पॉवरफुल ग्रेसफुल वंडरफुल नाईसफुल बॉल चालला सीमा पार फुलचा फटका फलंदाज सुजित खोतच्या बॅट मधून मात्र येते धावा 6-6-6 करेन कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर कमिटीला विनंती करेन गजानन आवळकर साहेब सहाय्यक आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा शुभ सन्मान मात्र इथे घेतला जाईल मी प्रथमतः उपाध्यक्ष कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सुनील चालके सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गजाननजी आवळकर साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान मात्र घेतला जाईल आता येणारे बॉल असेल 12 आणि गरज आहे विजयासाठी 40 धावांची म्हणजे प्रति ओव्हर मागे 20 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत 45 धावा धावपळकावरती लागल्यात सहा बॉल सहा षटकार 36 धावा ही मात्र येताना पाहायला मिळाल्यात हे क्रिकेट आहे जादुई खेळांचा मात्र खेळ म्हणून ज्याला ओळखला जातो त्याचं नाव आहे क्रिकेट तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आणि क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना वेड लावलंय आता इथे ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही उमेद कोणाजवळ आहे ते पाहणं गरजेचं आता उमेद तुम्हाला ठेवावा लागेल आत्मविश्वास तुमचा दुबल करावा लागेल आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला मात्र इथे सुरुवात करावी लागेल प्रत्येकाला इथे मात्र शून्यावरून सुरुवात करायची असते तुम्ही मनात आणलं पाहिजे की हा सुरुवात आमची शून्यावरनं आहे परत एकदा इथे मात्र आम्ही कम बॅक करू शकतोय येणारे 12 बॉल आणि इथे गरज आहे 40 धावांची प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावाच्या पेक्षाही जास्त धावा जमवायच्या 20 धावांची गरज असेल प्रति ओव्हर मागे स्ट्राईक असेल संतोष दबडे यांच्याकडे
संतोष जबड्यांची बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत चार षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आल्यात. एकच सिंगल पाहायला मिळाली. नऊ बॉल 25 धावांची केली संतोष दबडेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तोच मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे. येणारी 12 बॉल आणि 40 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आहे अमित हिनकुले. अमित हिनुकले पंचेचाळीस सव्वा धावपळकावरती लागल्या जातात. वेदांत इलेव्हन या टीमच्या सुजित 8 बॉल आणि 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळते. संतोष चांगली खेळली इथे मात्र संतोषकडनं अपेक्षित असेल टीमला वेदांत इलेव्हन या टीमला. हा फटका फसलाय पहिल्याच बॉल वरती मात्र इथे स्लोवर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. संतोष बॅक टू डग आउट. बिग विकेट जोरदार टाल्या सीत्या मैदानाच्या चारही बाजूला होताना पाहायला मिळतात. कम बॅक केलंय इथे. स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा आणि हीच जिवंतपणाचे लक्षण आहे. आता स्वतःचा विकास करताना पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना अमित हिनुकले या गोलंदाजाला डीजे. पीठावरती कराड ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून अमित राजच्या माध्यमातून इथं केला जातोय. तलवली गावचे एक सुप्रसिद्ध क्रिकेटर लिजेंड खेळाडू तुलसीराम पाटील यांचा इथूचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. तलवली गावचे प्रसिद्ध क्रिकेटर ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली नवी मुंबईचं नाव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध केलं असे लिजंड क्रिकेटर तुलसीराम पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नव्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण एकदा रुपेश पाटील यांना. धन्यवाद. या चार धावा येत्या. चार धावांना परत एकदा टाल्या होताना पाहायला मिळतात. तोपर्यंत पाहतोय आपण सन्माननीय आदरणीय नितीनजी सालुंके साहेब इलगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांचे इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. मी त्यांनाही विनंती करेन की या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत केला जाईल. त्याचबरोबर किसनजी अवजे साहेब यांचेही मात्र इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही मात्र इथे सहर्ष स्वागत. श्रीकांतजी पांगे आपलंही मनापासून स्वागत. आता येणारे बॉल 10 आणि 31 धावांची गरज. मॅच तसे पाहिलीत ना तर ऑन आहे. मॅच ऑन आहे. मॅच दोन्हीकडे आहे. तुम्हाला मी इथे उल्लेख केला होता न हरता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा थकत आणि ते प्रयत्न जर केले गेले तर मॅच खेचून आणू शकते. आता येणारे बॉल 10 आणि गरज आहे विजयासाठी 31 धावांची. बॉल द्यायच आहे. आणि मागच्या षटकामध्ये अमितजी हिनकुले यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले संघ मालक दिगंबर सव्हाण यांच्याकडनं. ब्ल्यू जर्सी समुद्राचा नीला अथांग समुद्राचा कलर जसा मात्र परिचय असावा तसा मात्र ही ब्ल्यू जर्सी. त्याचबरोबर हा ग्रीन हिरवा कलर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन अगदी संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात. त्यानंतर कम बॅक केलंय स्लोवर डिलिव्हरी बोटांची जादू मात्र या बॉलवरती साडवली. बॉल आलाय डॉट आणि पाहिलं तर थोडस मात्र प्रेशर आहे. इसकेले जाईल. आता येणारे 9 बॉल आणि 31 धावांची गरज. मॅच होते. 54 धावा धावफलकावरती लागल्या. दोन महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर.
पाचवा षटक मार्गस्थ आहे। पाचवा षटकातील तीन बॉलचा खेळ झालाय। येणारे नऊ बॉल आणि 31 धावांची गरज आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज आहे स्वप्नील। चार धावा त्यांच्या नावावरती पाहायला मिळतात। आणखी एक डॉट बॉल जोडका आवाज इथेपर्यंत आलाय। पंचांचा हात आकाशाकडे आणि यस डेफिनेटली स्क्रीन वर येईल आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इन च्या OUT आउट। फलंदाज बाद बॅक टू डग आउट। चार या धावसंख्येवरती स्वप्नील वैयक्तिक आणि 54 या धावसंख्येवरती संघाच्या तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर वेदांत 11 या टीमची। अमित इनुकले यांनी मात्र चांगली गोलंदाजी ते करत असताना पाहायला मिळतोय। चार बॉलचा खेळ झालाय। चार बॉल मध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात। नऊ धावा दोन विकेटी महत्वाचे प्राप्त करून दिलेत। 54 धावा धावफलकावरती लागलेत। येणारे 8 बॉल आणि 31 धावांची गरज। दोन बॉल वरती जर का दोन मोठे फटके येतात ना तर मात्र कमबॅक होऊ शकतं। आणि या दोन बॉल वरती समजा डॉट आले किंवा विकेट आलं तर मात्र इथे कमबॅक करू शकते टीम वीर हनुमान संघ सवादे। परंतु वेदांत 11 अजूनपर्यंत मॅच मध्ये आहे। वेदांत 11 ही टीम मात्र मॅच मध्ये आहे। ते मॅच तसं खेळावं लागेल, खेळ करावा लागेल। परंतु महत्वाचे फलंदाज आहेत ते मात्र माघारी परतले। स्ट्राइक एंडला संदीप सुजितला पाहतोय। स्ट्राइक एंडला हा फटका चांगला आहे संदीपच्या बॅट मधून मात्र येतोय हा षटकार। आणि या सहा धावेनं धावफलकावरती धावा येत आहेत। 60 धावा कंप्लीट मात्र येताना पाहिला। मेल मी विनंती करेन साहेबांना की साहेब आपला शुभ सन्मान इथे घेतला जाईल। एक दोन मिनिटं आम्हाला द्या फक्त। शुभ सन्मान मात्र इथे घेतला जाईल। तरी शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळते। मी सर्व कमिटीला विनंती करेन तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्वाने कराड तालुक्याला मात्र एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यांनी मात्र केले आपल्या महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांची पुतणी इंद्रजीत चव्हाण साहेब युवा नेते काँग्रेस यांचं मात्र इथे शुभ सन्मान केलं जाईल। त्यांच्या बरोबर शिवाजीराव मोहिते अनिलजी जाधव गणेशजी काटेकर साहेब सुरेशजी जाधव साहेब राजेंद्र दबडे साहेब अभिजितजी बोलसे आणि सगळं मी इथे मात्र सन्मान मात्र इथे पूर्ण कमिटीला पाहतोय आपण इथे सन्मान करण्यासाठी। इंद्रजित चव्हाण साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय। अगदी स्क्रीनवर पाहू शकता अध्यक्ष साहेब सचिनजी देसाई साहेब पाहतोय रुपेजी वावके अमित राज ज्ञानदेव साहेब यांनाही पाहतोय आपण तिथे आमचे दबडे साहेब दशरथजी डंबारके साहेब सुद्धा तिथे उपस्थित आहेत। पूर्ण कमिटी शिवाजीराव मोहिते साहेब काँग्रेस सेवा अध्यक्ष यांचा इथे शुभ सन्मान होईल। सहा बॉल आणि 24 धावांची गरज। महाची हाय व्होल्टेज 6 बॉल आणि 24 धावा। जर विचार केला तर मी माफी मागेन अथंग प्रेक्षक वर्गाची कारण इथे इंद्रजित चव्हाण साहेबांना नेक्स्ट मीटिंग साठी जायचं आहे त्याच्यामुळे थोडस शुभ सन्मान मात्र इथे घेतला जातोय। परंतु मॅच हाय व्होल्टेज आहे। मॅच कडे लक्ष लागले सर्व मात्र प्रेक्षकांचं। एक षटकार आलाय उल्लेख केला होता। आता येणारे 6 बॉल आणि 24 धावा। मॅच जवळ आणली सुजित कोत आणि मारुती या दोन फलंदाजांनी त्याचबरोबर अनिलजी जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य गोटेवाडी यांचं शुभ सन्मान इथे घेतलं जाईल। चार षटकारांसाठी संदीपजी देसाई साहेब यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय। संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव संदीपजी देसाई 1001 रुपया। या 6 बॉल मध्ये जर 4 षटकार आले तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर अनिलजी जाधव साहेब यांचाही शुभ सन्मान घ्यायचा आहे। संजयजी जाधव साहेब गणेश काटेकर साहेब यांचाही शुभ सन्मान घ्यायचा आहे। कमिटीला विनंती असेल सचिनजी देसाई साहेब आपणास विनंती असेल हे सन्मान करून घ्यायचं आहे कारण मॅच हाय व्होल्टेज आहे। मी मॅच कडे जाईन। राजेंद्र दबडे साहेब सचिव समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचंही शुभ सन्मान इथे होईल। अभिजित बोलसे सर पत्रकार मुंबई तरुण भारत
यस्त जाऊया मॅच कडे. मॅच आहे उलटे सेनारे सहा बॉल आणि गरज आहे विजयासाठी 24 धावांची. दत्ता ढोंडे डीडी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच जर जिंकून दिली फलंदाजाने पहिल्याच बॉल वरती आक्रमण इथे मात्र पाहायला मिळाला. बॉल चालला सीमारेषा पार. फलंदाज सुजितच्या बॅट मधून मात्र हा येतोय आग ओकणारा आणि आग लावणारा षटकार. बक्षीस मिळवण्याची वेळ आली. यस डीडी मनापासून आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटचे बिग फॅन डीडी यांचं इथे शुभसन्मान मात्र घेतलं जाईल. मी सुनील चालके साहेबांना विनंती करेन या मान्यवरांचं शुभसन्मान झाल्यानंतर डीडी यांचं शुभसन्मान घ्यायचं आहे. मानेवाडीचा एक चांगला खेळाडू 5 बॉल आणि 18 धावांची गरज. या षटकारानं पूर्णपणे मॅच मध्ये हवा काढली. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहतात आणि इथे हरण्याची वाट कोणाची कोणी पाहिली नाही परंतु पाहा चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट इथे मात्र बॉल चालला सीमारेषाजवळ. फेकायचा प्रयत्न इथे केला जाईल. स्ट्राईक इंट ला थ्रो केला जातो. यस व्हेरी गुड निर्णय होता हा कारण ज्या एंडला थ्रो करणं गरजेचं होतं त्याच एंडला मात्र थ्रो केला गेलाय कारण आता गरज आहे सुजित खोतला मात्र बाद करण्याची. जर या मॅच मध्ये तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तुमच्या विजयाच्या अडसल जर मात्र सवारी टीमच्या कोण येत असेल तो अर्थातच आहे तो सुजित खोत. रवी गोलंदाजी मार्क वरती वाईट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. आता येणारे बॉल असेल 4 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. प्रेशर इथे पाहायला मिळालं. प्रेशर थोडासा गोलंदाजावरती असणार आहे. हे दोन बॉल खूप महत्वाचे. आणखी एक व्हाईट बॉल मात्र येताना पाहायला मिळते. नशिबा इथे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. गोलंदाजाच्या हातामध्ये पूर्णपणे मॅच आहे. येणारे 4 बॉल आणि 14 धावांची गरज. 4 बॉल 14 धावा. व्हॉट अ मॅच व्हॉट अ मॅच. अग्रीत चांगला इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळतोय. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान आहे. इथे शून्य मात्र होतं. अगदी मॅच दूरवर जात होती टीम वेदांत 11 या टीमच्या जवळून परंतु त्यानंतर सुजित खोतनं कमबॅक केलंय. हा फटका खेचलाय. एकच सिंगल मात्र इथे जोरदार फलंदाज क्षेत्ररक्षक पोहोचला. बॉल पर्यंत मिस फील्ड थोडीशी मात्र पाहायला मिळाली. अशा वेळी तुम्ही लेझी क्रिकेट खेळताय. लेझी क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं आणि ते होताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करत असताना. राकेश भावके याच्याकडनं एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आता येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. हा एक बॉल खूप महत्वाचा आहे. या एक बॉल वरती धावा किती येत आहेत. HD 11 संघ तयार आहे. आमचा संघ कोणत्या बरोबर खेळणार आहे त्यासाठी मात्र इथे प्रतीक्षित असेल HD 11 संघ. तशी रणनीती आखली गेली असेल. येणारे बॉल असतील इथे 3 आणि गरज आहे विजयासाठी ती 12 धावांची. 71 धावा धावपलकावरती जातात. वेदांत 11 या टीमच्या स्ट्राईक एंडला सुजित खोत. नॉन स्ट्राईक एंडला मारुती तर गोलंदाजी मार्क वरती रवी. ब्लॉक होल्डचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला अडवला जाईल. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. फायनली क्रिसनमध्ये दुसरी धावेचा प्रयत्न इथं मात्र केला जाईल आणि फलंदाज बाद. मारुतीला यावं लागेल माघारी. रणनीती होती येते सुजित खोतला मात्र स्ट्राईक मिळावी आणि ती रणनीती यशस्वी झाली. आता येणारे बॉल असतील 2 आणि विजयासाठी गरज आहे ती 11 धावांची. 2 बॉल 11 11 धावा 2 बॉल असं समीकरण. 2 षटकार 3 चौकार 3 चौकार 2 षटकार. कोण जिंकेल कोण हरेल इथे मात्र पाहायला मिळेल. अंधारच नसता तर चमकणार ताऱ्यांना मात्र काहीच किंमत उरली नसती. आता इथे मात्र अंधार थोडासा पडला होता वेदांत 11 या टीमच्या मात्र गटामध्ये. त्याच्यानंतर सुजित खोतनं मात्र करामत दाखवली. 12 बॉल आणि 25 धावांची बारदार केली केली आणि संघाला मात्र अगदी आशा मात्र इथे पल्लवित केलाय. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका आणि तो शब्दकोशातून शब्द काढलाय अशक्य. सुजित खोत या गोलंदाजांनी. रवी याला मात्र आता दमदार गोलंदाजी करावी लागेल. आपल्या सर्वोत्कृष्ट बॉल पैकी एक बॉल काढावा लागेल परंतु बॉल मात्र दिलाय काढून. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. येतात धावा इथे मात्र 6 6 6. आता 1 बॉल आणि विजयासाठी गरज असेल त्या 5 धावांची. कंपल्सरी चेसिंग इथे मात्र पाहायला मिळतोय.
म्हणजे तुम्हाला पाच धावा मात्र जमवाव्यास लागतील, षटकार ठोकावा लागेल इथे, षटकार कंपल्सरी तुम्हाला ठोकावा लागेल। स्ट्राइक एंडला सुजित कोतला पाहतोय, 13 धावा 31 धावांची बारदार खेळली। मित्रांनो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अखंड मैदानातून जबरदस्त मॅच आपल्या भेटीस आली, जी ज्या प्रकारे मात्र मॅच हवी होती तीच मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली। KGPL 2023 ला मॅच मात्र हवी होती तशी मॅच, अशक्य असं या जगात काहीच नाही मित्रांनो। त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे। आता इच्छाशक्ती इथे सुजित मध्ये ठासून भरली, तीच इच्छाशक्ती मात्र इथे रवी याच्यामध्ये मात्र भरणं गरजेचं आहे। मी थांबतोय, याच बॉल डिलिव्हर होण्यासाठी एक बॉल आणि पाच धावांची गरज। येणारा एक बॉल आणि पाच धावा, स्ट्राइक एंडला सुजित, तर गोलंदाजी मार्क वरती रवी, कंपल्सरी चेसिंग, एक बॉल पाच धावा वेदांत इलेव्हन या टीमला विजयासाठी। तर हा एक बॉल पाच धावांचा बॉल, हा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि येईल मात्र धावा सहा। आणि या षटकाराने मात्र विजयी झाला वेदांत इलेव्हन ही टीम। या टीमसाठी मात्र गाणं वाजलं पाहिजे। सुजित कोच साठी मेगा फायनल, फायनलचा गेम आणि इथे मात्र सुरू होईल आणि त्याचा टॉस हे मात्र केला जाईल। चला ST11 आणि ST11 या टीमनं मात्र फायनल मारली। तर डीटी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले। आता तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिक साठी हा 4 षटकांचा सामना राहील आणि या सामन्याचा टॉच उडवण्यासाठी मी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष सुभाजी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा टॉच उडवावा आणि हा टॉच साठी मी रुपेश सरांना विनंती करतो त्यांच्या हस्ते हा टॉच घ्यायचा। ओके, हा 4 तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मात्र इथे हा सामना होईल आणि टॉस साठी मी इथे आमंत्रित करीन। अमित सर 3 वरची ठेवा, कारण फायनल आपल्याला 6 वरची खेळवायची आहे। तुलसीराम पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक असं आभार। हा चला, वेदांत इलेव्हन टीमचे ओनरच संघमालक सुनील कालुगडे कडून सुजित खोत
याच्या बॅटिंग साठी मात्र 500 रुपये आलेले आहेत. विनायक थोरात आपण सुद्धा या.